नमस्कार मित्र मैत्रिणींनो मराठी सुग्रांमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे तर मी तुम्हाला मकर संक्रांतीकरिता मस्त अशी खुसखुशीत तिळाची पोळी बनवून दाखवणार आहे तर पहा आपली तिळाची पोळी किती मस्त अशी टमाटम फुगलेली आहे तर ह्या तिळाच्या पोळीकरिता सारण कसं बनवायचं की हे सारण तुम्ही आठ ते दहा दिवस म्हटलं तरी ठेवू शकता पाहिजे तेव्हा घाई गरबडीच्या कामाला पटकन सारून घेऊन तिळाची पोळी बनू शकता तिळाच्या पोळीसाठी पीठ कसं म्हणायचं की जेणेकरून आपली तिळाची पोळी तीन ते चार दिवस ठेवली तरी पण मस्त खुसखुशीत राहील खूप अशी नरम पण पडणार नाही खूप कडकही होणार नाही त्यानंतर मी ह्या तिळाच्या पोळ्या तुम्हाला दोन सोप्या पद्धतीने बनवून दाखवणार आहे अगदी पहिल्याच प्रयत्नात तुम्ही कोणतीही पद्धत वापरून ही पोळी मस्त अशी टमाटम फुगलेली बनू शकता तर चला मग आपण सर्वात प्रथम तिळाच्या पोळीचं पीठ मळूया तर या परातीमध्ये मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतले त्यानंतर अर्धी वाटी यामध्ये मैदा घालूया तुम्ही हवं तर हे पीठ फक्त गव्हाच्या पिठामध्ये किंवा फक्त मैद्यातही मळू शकता थोडंसं मी यामध्ये चवीप्रमाणे मीठ घातले कोरड्यामध्ये याला मिक्स करून थोडं थोडं पाणी घालून आपण पीठ मळून घेतो आहे पीठ आपल्याला खूप घट्ट नाही मळायचं थोडंसं नरमच मळायचं आता तुम्ही जर फक्त गव्हाच्या पिठात तिळाच्या पोळीचं पीठ मळलं तर पोळ्या तुम्हाला जास्त दिवस ठेवता येणार नाही त्या अशा मऊ नरम पडतील आणि फक्त मैद्यात जर मळलं तर मग पोळ्या खूपच कडक होतील त्यामुळं मी हे थोडं थोडं दोन्ही पीठं घेतलेत आता पीठ मळून तयार आहे यावर मी एक चमचाभर तेल घालून याला मऊसूत करून घेतले तुम्ही हे तिळाचं पीठ दुधामध्ये सुद्धा मळू शकता परंतु आपण चार पाच दिवस पोळ्या ठेवणार आहोत म्हणून मी पाण्यामध्ये मळलं आहे आता पिठाला मी झाकून ठेवलं आहे एक अर्धा तास तोपर्यंत आपण पोळीचं सारण बनवूया तर मी पॅनमध्ये एक छोटी वाटी तिळ घातले गॅस चालू केला आहे आता आपण ह्या तिळांना मस्त असं सुगंध येईपर्यंत भाजून घेतो आहे तिळ भाजायला जास्त वेळ लागत नाही चार ते पाच मिनटात तिळ भाजले जातात तिला रंगा चट -चट अपले तिला तर बघा पाच मिनटानंतर आपल्या तिळांना मस्त रंग आला आहे चटचट आवाज येतो आहे आता गॅस कमी केला आहे यामध्ये एक चमचा खसखस घातली थंडीमध्ये खसखस आपल्या शरीराला खूप पौष्टिक आहे आता पहा आपली खसखस पण भाजली मी गॅस बंद केला आहे आता हे पटकन भाजलेले तिळ आपण एका प्लेटमध्ये काढून थंड करूया तर मी आता यांना प्लेटमध्ये काढून घेते आणि मग आपण यांना थंड झाले की मिक्सरला बारीक करतोय गरम गरम तीळ मिक्सरला वाटायचे नाही आहे तर हे व्यवस्थित मग बारीक पण होत नाही यामधून तेल बाहेर येतं एक पाच सहा मिनटात पहा आपले तीळ थंड झाले त्यांना मी मिक्सरच्या छोट्या भांड्यात घालून मिक्सर चालू बंद चालू बंद करत रवेदार वाटून घेते मिक्सर कंटिन्युअसली फिरवू नका नाही तर मग तीळ खूप बारीक होतात त्याची पापडी तयार होते आता यामध्ये मी ज्या वाटीनं तीळ घेतले त्या वाटीनं एक वाटी गुळाची पावडर घालते तर तुम्ही कूळ आवडीप्रमाणं कमी जादा करू शकता परंतु पोळी थोडी गोडच खायला चवदार लागते आणि ह्या पावडरऐवजी तुम्ही एक वाटी गूळ विळीनं कापून देखील यामध्ये घालू शकता अर्धा छोटा चमचा इलायची पावडर अर्धा छोटा चमचा सुंठ पावडर घातली आणि जायफळ पण घालणार आहोत पण जायफळ आपण नंतर घालूया सुंठ पावडर थंडीच्या दिवसात आपल्या शरीराला खूप पौष्टिक आहे आता मी याला फक्त हलकंसं मिक्सरला फिरून घेतले का तर हे एक जीव मिक्स होण्याकरता खूप याला बारीक पण नाही करायचं आता आपलं सारण तयार आहे शेवटी आपण यामध्ये जायफळ किसून घालतो आहे म्हणजे जायफळचा फ्लेवर यामध्ये चांगला उतरला जातो आता हे सारण व्यवस्थित मिक्स करून तुम्ही स्वच्छ डब्यात भरून ठेवा दहा ते पंधरा दिवस एकदम व्यवस्थित राहतं आणि पाहिजे तेव्हा तुम्हाला गु तिळगुळाची पोळी खायची इच्छा झाली की पटकन हे सारण घेऊन तुम्ही तिळाची पोळी बनवू शकता आता अर्धा तास आहे आपलं पीठ पण चांगलं मुरलेलं आहे पुन्हा मी याला मौसूद करते आता मी याचे दोन छोटे उंडे आणि एक मोठा उंडा बनवला आहे कारण मी तुम्हाला दोन प्रकारे पोळ्या बनवून दाखवणार आहे आता जे छोटे उंडे बनवले ते कोरड्या गव्हाच्या पिठामध्ये हलकेसे बुडवून मी याच्या दोन सारख्या पोळ्या लाटून घेते तर पोळ्या एकदम सारख्या लाटायच्या खूप झाडसर पण लाटायच्या नाही आहे तर शक्य होईन तेवढ्या मी यांना असं पातळ लाटून घेतल्यात आणि खूप पातळ पण नाही लाटायच्या नाही तर मग पोळ्या आपल्या खूप कडक होतात आता दोन्ही पोळ्या मी लाटून घेतल्यात त्यापैकी एका पोळीवर मी भरपूर सारण भरून घेते सारण भरताना पहा कडेला थोडी थोडी जागा सोडायची अगदी काठोकाठ सारण भरायचं नाही आहे आता ह्या सारणवर मी हलकंसं लाटणं फिरून आहे म्हणजे सारण व्यवस्थित पोळीला चिटकलं जातं आता जी दुसरी पोळी लाटली होती या ती ह्या पहिल्या पोळीवर पलटी केली त्यानंतर वरण हलकंसं लाटलेलं ला आहे म्हणजे दोन्ही पोळ्या एकमेकावर व्यवस्थित चिटकतात अंगठ्यानं यांच्या कडा चांगल्या दाबून घेतल्या तर पहा सारण या पोळीमधून बिलकुल बाहेर पण येत नाही आहे आता हलक्या हातानं ही पोळी एक सारखी करून घेतलेली आहे इकडं आपला तवा चांगला गरम झाला आहे गॅस मी आता मध्यम केला आहे आणि ह्या पोळीला आता भाजून घेतोय एक दोन मिनिटांनी आपण ह्या पोळीला पलटी करतो आहे तर पहा आता खालच्या बाजूनी चांगली भाजलेली आहे पलटी केलेली बाजू पण एक दोन मिनिट भाजून घेतो आहे हलकासा ह्या पोळीला लालसर रंग आला की मग आपण ह्या पोळीला गावरान तूप लावतो आहे थंडीमध्ये गावरान तूप आपल्या शरीरासाठी खूप चांगलं असतं त्यामुळं भरपूर तूप लावायचं अशी तूप लावलेली पोळी खायला खूपच चवदार लागते आणि पोळी भाजताना चांगली खरपूस भाजायची म्हणजे दोन ते तीन दिवस तुम्ही ही पोळी ठेवली तर मस्त अशी खुसखुशीत राहते काठाला मध्यभागी चांगली भाजून घ्यायची तर पहात आपली पोळी मस्त भाजून झालेली आहे आता आपण ह्या पोळीला काढून घेतोय आता मी तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने पोळी बनवून दाखवते ती पण पद्धत खूप सोपी आहे तुम्ही ज्याप्रमाणे पुरणपोळी बनवता अगदी तशी या उंड्याची वाटी करून त्यामध्ये सारण भरून पुरणपोळीप्रमाणे पण पोळी लाटू शकता किंवा माझ्यासारखी ही पद्धत पहा ह्या उंड्याला मी हलकंसं प्लेटच्या किंवा बशीच्या मापाचं लाटून घेतलं आहे आता यावर मी मावेल तितकं भरपूर सारण भरणार आहे सारण मध्यभागी भरायचं आणि बाजूनी जागा सोडायची आता ह्या कडावरती आपण एकत्रित जुळून घेतो आहे ज्याप्रमाणे आपण मोदक बनवतो अगदी त्याप्रमाणे यांना वरती जुळून घ्यायचं आहे आणि ह्या कडा घट्ट अशा दाबून यांना मिटून घ्यायचं आहे आणि हे वरचं जास्त तपीठ या ठिकाणी मी दाबून घेतलं आहे आता हा उंडा मी चपटा करून घेतला आहे म्हणजे आतलं सारण काठोकाठ पसरलं जातं हलकंसं याला दाबून कोरड्या घावाच्या पिठामध्ये बुडून आता आपण याची पोळी लाटून घेतो आहे अगदी आपण पुरणपोळी लाटतो तसंच या पोळीला लाटून घ्यायचं आहे हलक्या हातानं लाटणं या पोळीवर फिरून पोळी मस्त अशी भरभर लाटल्या जाते आणि पहा आपली पोळी लाटताना बिलकुल फुटत पण नाही आहे मी दोन्ही अंगावर उलट पलट करत या पोळीला लाटून घेतलं आहे शक्य होईल तेवढी मोठी मी ही पोळी लाटलेली आहे खूप पातळ पण ही पोळी लाटायची नाही थोडी जाडसरच ठेवायची तर पहा आपली पोळी लाटून तयार आहे आता आपण हिला भाजून घेतो आहे आणि तवा आपला चांगला तवा गरम आहे तर लक्षात ठेवायचं पोळी भाजताना तवा कडक गरम हवा आणि मग गॅस मध्यम करून पोळी भाजायची जर गॅस कमी असेल तवा कमी गरम असेल तर पोळ्या व्यवस्थित भाजत नाही त्या वातड चिवड बनतात खायला पण चांगल्या लागत नाही त्यामुळं तवा चांगला गरम करून मस्त खरपूस पोळ्या भाजून घ्या या पण पोळीला भरपूर गावरान तूप लावूया वा काय मस्त आपली पोळी फुगलेली आहे पहा मस्त अशी टम फुगलेली आहे आता हिला पलटी करूया आणि चांगली खरपूस भाजून घ्यायची तर पहा अगदी डब्याप्रमाणे अगदी काठोकाठ आपली पोळी फुगलेली आहे आणि मस्त लाल रंगावर भाजलेली आहे आता हिला पण मी काढून घेते तर पहा मी तुम्हाला दोन प्रकारे तिळाच्या पोळ्या बनवून दाखवल्यात तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने तुम्ही पोळ्या बनू शकता येणाऱ्या मकर संक्रांतीला ह्या तिळाच्या पोळ्या नक्की बनवा आणि ह्या पोळ्या तुम्ही तीन चार दिवस ठेवल्या तरी मस्त खुसखुशीत राहतात बिलकुल नरम पडत नाही आणि कडक पण होत नाही तर तुम्ही ह्या पोळ्या मुलांच्या डब्याला बनवू शकता पुढे दोन तीन दिवस प्रवासाला जायचं असेल तर सोबत बनवून नेऊ शकता तर ह्या पोळ्या तुम्ही गरम गरम दुधात कुसकरून खा किंवा तुपामध्ये खा खूप जबरदस्त लागतात तर तुम्हाला माझ्या ह्या तिळाच्या पोळ्या कशा वाटल्या कमेंट्समध्ये मला नक्की नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर नेहमीप्रमाणे रेसिपीला लाईक करा खूप खूप शेअर करा आणि आपले चॅनेल मराठी सुगरणला प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच सुंदर छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा मस्त राहा धन्यवाद